थोडंसं हलासन आणि थोडंसं सर्वांगासन यांच्यामधला जो भाग आहे तो म्हणजे विपरीत करणे आसन। हे आसन कमरेतून वाकून केलं जातं। या आसनाची कृती खालीलप्रमाणे करावी। प्रथम आसन पट्टीवर ओटाने हळवार झोपावे। दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ घ्यावेत। पावले घोटे गुडघे एकमेकांना चिपटून ठेवावेत। मग हळूहळू पाठीमागे झोपावे। ओटाने झोपल्यानंतर मागील पाय आपले दोन्ही पाय वर उचलावेत आणि ते डोक्याकडील भागाकडे न्यावेत। आणि मग दोन्ही हातांचा आधार आपल्या कमरेंना द्यावा। हळूहळू पाय सरळ करावेत। मग विपरीत करणे म्हणजे आसनाची अंतिम स्थिती की जी कमरेला हात आणि वर पाय असे असेल। या आसनामध्ये श्वासस्थिती, श्वसनक्रिया या आसनात अजिबात बंद ठेवू नये। बरेच जण यामध्ये श्वसनक्रिया बंद ठेवतात। नैसर्गिक श्वसनक्रिया चालू राहील याकडे आपण लक्ष दिले पाहिजे। या आसनाचे फायदे म्हणजे अशुद्ध रक्त एका ठिकाणी साचण्याची प्रवृत्ती या आसनामुळे नष्ट होते। रक्ताभिसरण प्रक्रिया वेगवान बनते। दुसरा या आसनाचा फायदा म्हणजे अपचन, मंदाग्नी किंवा बद्धकोष्ठता यासारखे दोष विपरीत करणे या आसनाने दुरुस्त करता येतात। हे आसन नियमित केल्याने उत्साह वाढतो आणि लैंगिक ग्रंथींना हे आसन अत्यंत लाभदायक आहे। हे आसन स्त्रियांच्या ओटीपोटाच्या आरोग्यासाठी आणि स्त्रियांना फार उपयुक्त असणारं असं हे आसन आहे। या आसन किती वेळ करावं? तर आसनाची अंतिम स्थिती आल्यानंतर तिथून पुढे 1 ते 3 मिनटं हे आसन आपण नियमित करावं। हे आसन पहाटे आपण जर केलं तर अत्यंत फायदेशीर राहतं। आसनाच्या अभ्यास नियमित असावा। खंडित खंडित असा जर अभ्यास केला तर त्याचे आपल्याला फायदे होत नाहीत। आणि म्हणून हे आसन नियमित करावं आणि याचे फायदे आपण मिळवावेत।